आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांच्या काठावर राख्यांची दुकाने सजली, सराफ पेड्यांवर सोन्या चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांची खरेदी। लेखा परीक्षक होण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या जयश्री सौदागरला युवा सेनेची 50,000 मदत, पुढील खर्चाची तरतूद करणार। मध्यरात्रीनंतर खंडित वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्या शिवेगाळ आणि मारहाण, संतप्त कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयावर जोरदार निदर्शने। धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र कायम, सलग चौथ्या दिवशी चोरी करत पोलिसांना आव्हान, दूध डेअरी परिसरात 4,500 हात सफाई। आणि धुळे तालुक्यातील फागणे गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अन्यथा मंत्रालयात येऊन आत्मदहन करण्याचा तरुणांचा इशारा। धुळे टीव्हीच्या रसिक प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। आणि आता सविस्तर वृत्त। रक्षाबंधनासाठी शनिवारी शहरातील बाजारपेठेसह सराफ पेड्या गर्दीने फुलल्या। फुलवाला चौकासह शहरातील ठिकठिकाणच्या चौकामध्ये रेशीम धागा असलेल्या आकर्षक राख्यांची दुकाने सजली होती। रविवारी रक्षाबंधन असल्याने शाळकरी मुली आणि महिलांनी शनिवारी राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली। सराफ पेड्यांवर सोने आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांची खरेदी झाली। सोन्याचा मुलामा असलेल्या राख्या 1,500 6,000 तर चांदीचा मुलामा असलेल्या राख्या 70 तर 1,500 असल्याचे पूना गाडगे या सराफ पेढीतर्फे सांगण्यात आले। सण उत्सव हे ऋणानुबंध घट्ट करतात, रक्षाबंधन हा त्यातीलच एक सण। रक्षाबंधनाच्या दिवशी रेशमी धागा भाऊ आणि बहीण यांचे नाते अधिक घट्ट करीत असतो। भावाच्या हातावर रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधता यावी म्हणून शनिवारी शाळकरी मुलीने चिकित्सपणे राख्यांची खरेदी केली। शहरातील फुलवाला चौक, दत्त मंदिर चौक, साक्री रोड आणि इतर भागात राख्यांच्या दुकानावर महिलांनी गर्दी केली। राख्यांच्या खरेदी विक्रीतून दिवसभरात 1,00,000 उलाढाल झाली। शाळकरी मुलांची आवड निवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या निर्मित्यांनी बाजारात आणल्या। रेशमी धागा, स्पंज आणि इतर वस्तूंची आकर्षकपणे मांडणी करत आकर्षक राख्या बाजारात आल्या आहेत। बाजारात आलेल्या राख्यांची किंमत 5 रुपयापासून 150 रुपयांपर्यंत होती। बहुसंख्य मध्यमवर्गीय महिलांनी चौकामध्ये असलेल्या दुकानावरूनच राख्यांची खरेदी केली। उच्च मध्यमवर्गीय महिलांनी सोन्या चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांची सराफ पेढीवरून खरेदी केली। शहराच्या सराफी व्यवसायात अग्रेसर असलेल्या पुना गाडगिळ या सराफ पेढीवर गेल्या 2 दिवसांपासून सोन्या चांदीचा मुलामा असलेल्या राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती। या सराफ पेढीचे व्यवस्थापक निलेश रणाळकर यांनी सांगितले की अनेक महिला सोन्या आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्या खरेदी करतात। खरेदीदार महिलांचा कल लक्षात घेता उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या राख्यांची निर्मिती आम्ही केली आहे। सोन्याचा मुलामा असलेल्या राख्यांची किंमत 1,500 ते 6,000 आहे, तर चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांची किंमत 700 रुपयापासून ते 1,500 रुपयापर्यंत आहे। सोन्या चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांच्या खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आमचा उत्साह दुणावला आहे, असे निलेश रणाळकर यांनी सांगितले। रक्षाबंधन असल्यामुळे राख्या अवेलेबल केलेल्या आहेत। सोने व चांदीमध्ये आपल्याकडे राख्या अवेलेबल असणार आहे। त्याच्यामध्ये सोन्याच्या राख्या आपल्याकडे 1,500 रुपयापासून तर पुढे आपल्याला त्याच्यात मिळणार, आणि चांदीमध्ये साधारण 70 रुपयापासून आपल्याकडे तुम्ही घेणार तशा राख्या आपल्याला पुढे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये। निरनिराळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुटी घेता आली नाही, त्यामुळे रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाणे शक्य झाले नाही। परंतु सिंधुरत्न हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात येऊन राख्या बांधल्या आणि बहीण दूर असल्याची जाणीव जाणवू दिली नाही, अशी भावना व्यक्त करीत पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचा आनंद घेतला। सिंधुरत्न विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला। शहरातील निरनिराळ्या घटना आणि येणाऱ्या काळातील सण उत्सव यांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी आहे।
क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी नाकारण्यात आली. त्यामुळे रक्षाबंधनासाठी पोलीस कर्मचारी बहिणीच्या गावी जाऊ शकले नाहीत. परंतु पोलिसांची ही अडचण लक्षात घेऊन सिंधुरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी 10:00 सुमारास रेशमी धागा असलेल्या राख्या घेऊन शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मुलींनी औक्षण करीत राख्या बांधल्या. कर्तव्य बजावणे आवश्यक असल्याने इच्छा असूनही अनेकांना सुट्टी मिळाली नाही, बहिणीकडे गावी जाता आले नाही. परंतु सिंधुरत्न विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलीस कर्मचाऱ्यांचे शल्य दूर केले. अनपेक्षितपणे शाळकरी मुली पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यांच्या हातावर राख्या बांधल्या. साहजिकच सर्वांना आनंद झाला. शाळकरी मुलींच्या सुरक्षितेची जबाबदारी अधिक, कर्तव्य कटर होऊन पार पडण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली अशी भावना गांगुडे यांनी यावेळी व्यक्त केली. आनंद वाटला की शाळेतल्या मुलं मुली आज आम्हाला रक्षाबंधनासाठी राखी बांधण्यासाठी आल्या. त्यामुळे जरी घरी गेलो नसलो तरी इथं आनंद भेटला. आणि ह्याच आमच्या मुलींनी, ह्याच आमच्या बहिणी, त्यामुळे आम्ही त्यांची संरक्षणाची जबाबदारी आमची पुन्हा वाढलेली आहे. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेतून नेहमीच शहराची आणि मुलामुलींची, महिलांची नेहमीच संरक्षण करणार आहोत, त्यात शंका नाही. परंतु आणखी बळ प्राप्त झालं त्यांचेही आम्हाला शुभेच्छा राहतीलच, आणि आम्ही त्या ऊर्जेनेच काम करू आणि त्यांना नक्कीच संरक्षण देऊ. कोणत्या प्रकारचं त्यांना महिला मुली ह्या सुरक्षित राहतील अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम करू. कर्तव्य कटर होत साऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस कर्मचारी घेतात. त्यांच्या कर्तव्य कटरपणाचा आम्ही एका अर्थाने सन्मानच केला अशी प्रतिक्रिया स्नेहा सेजल या मुलीने व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापिका शालिनी मंदान, शिक्षिका भावना बागले, वनिता रेलन, वैशाली सूर्यवंशी, मिनल सोनोने यांच्यासह हंसिका खिलवाणी, रेखा धनवाणी, साक्षी पंजाबी, हनी मेवानी, पायल मोहनानी, पूर्वा परदेशी, पूनम गाभाडा यांच्यासह अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशिंग यू अ व्हेरी व्हेरी हॅपी रक्षाबंधन. एज वी ऑल नो दॅट वी हॅव केम हिअर टू सेलिब्रेट रक्षाबंधन विथ द पीपल हू प्रोटेक्ट अस अँड गिव्ह अ सिक्युरिटी फ्रॉम द अपकमिंग डेंजर्स. एव्हरीबडी नो दॅट वाय डू वी सेलिब्रेट रक्षाबंधन अँड वॉट इज द रिझन, वॉट इज द मॅथोलॉजिकल रिझन अँड हिस्टॉरिकल इव्हेंट असोसिएटेड विथ दिस फेस्टिवल. According to the Hindu mythology, Lord Krishna helped and saved Draupadi during Vastraharan. According to the history of Rajputna, Rani Karanivati sent Rakhi to the great Mughal Emperor Humayun, and Humayun helped and tried to save the Ram Mehras kingdom from the attack of Bahadur Shah, king of Gujarat. Our Maharashtra police helps us and give us security from the during the riots, terrorist attacks and all the disasters. Perform their duty without being tired and failed. So we all bow our knees and salute them and request them to let us tie rakhis around their wrist and with love and promise to that they will keep us safe in our future. Thank you Maharashtra police. Rakshabandhanacha parshvabhumivar aarthik paristhiti betachi aslela आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या जयश्री सौदागर या तरुणीला उच्च शिक्षणासाठी युवा सेनेच्या तरुणांनी 50,000 रुपये सोपवले. तसेच लेखा परीक्षक होण्याचे तिचे स्वप्न साकारण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी आम्ही दूर करू असा निर्धारही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुलगी उच्च शिक्षित झाली तर ती केवळ युवा सेनेच्या संवेदनशील कार्यकर्त्यांमुळेच अशी भावना जयश्रीचे वडील वाल्मिकी सौदागर यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आगळे वेगळे उपक्रम पक्ष संघटना राबवतात, परंतु युवा सेनेच्या तरुणांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. नकाने रोडवरील आंबेडकर नगरात राहणाऱ्या जयश्री सौदागर या तरुणीने 10वी आणि 12वीच्या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. लेखा परीक्षक होण्यासाठी तिने अलीकडेच प्रवेश परीक्षा दिली. या प्रवेश परीक्षेत तिने 200 पैकी 135 गुण मिळविले. गुणवत्ता राखणाऱ्या शिक्षण संस्थेत तिला प्रवेश मिळेलही, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लेखापरीक्षकाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळण्याची पद्धत काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जयश्री युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पोहोचली. तिने तिथे परिस्थिती सांगितल्यानंतर युवा सेनेच्या तरुणांनी तिच्या स्वप्नांना बळ दिले. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणांनी तब्बल 50,000 रुपये एकत्र केले आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून जयश्रीच्या हाती रक्कम सोपविली. लेखापरीक्षक व्हायचेच, अडचणीचा विचार तू करायचा नाही असे म्हणत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. यावेळी सौदागर कुटुंबाचे डोळे पाणावले. मुलगी लेखापरीक्षक झाली तर ती केवळ युवा सेनेच्या संवेदनशील तरुणांमुळेच अशी भावना जयश्रीचे वडील वाल्मिकी सौदागर यांनी व्यक्त केली.
यावेळी पंकज गोरे, ऐश्वर्या अग्रवाल, हरीश माळी, राम परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माझी हिंमत नव्हती मुलीला शिकवायची, कारण माझी आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे मी तिला शिकवू शकत नव्हतो एवढा. पण पंकज गोरे माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे, तर मुलीला मी साथ देईल आणि करीन मुलगी माझी. पुढील शैक्षणिक खर्च परिस्थितीच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्या भगिनीने युवा सेनेशी संपर्क साधला. त्या भगिनीला आम्ही सर्व युवा सेने टीमने आश्वासित केलं की तू काळजी करू नको, तुला जो शैक्षणिक खर्च लागेल इथून पुढे त्यासाठी आम्ही तुझ्याशी कायम सोबत आणि कायम राहू. त्याच निमित्ताने आम्ही सर्व युवा सेना टीमने, मग त्यामध्ये मुलीही मागे नाही, त्यांनी आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी 1,000, 2,000, 3,000 रुपये गोळा करून आज तिला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर रक्षाबंधन सण साजरा करून आम्ही सर्व तिचा भाऊ म्हणून तिला 50,000 रुपयाची भेट देखील आज शैक्षणिक पुढील खर्च म्हणून तिला दिलेला आहे. येत्या काळात तिला जी CA बनण्यासाठी, म्हणजे सनदी लेखापाल बनण्यासाठी जी मदत तिला लागणार आहे, त्यासाठी कायम शिवसेना युवा सेना तिच्या पाठबळाला, तिच्या पाठीमागे आणि तिचं स्वप्नपूर्ती करण्यासाठी कायम उभी राहणार आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे.
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि मारहाण झाली. त्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर शुक्रवारी दुपारी 4 सुमारास निदर्शने केली. मध्यरात्रीनंतर वीज पुरवठ्यासंदर्भात काम करू नये असा धोरणात्मक निर्णय आहे, पण गैरसोय दूर होण्यासाठी कर्मचारी कामावर जातात आणि त्यांना मारहाण होते ही बाब गंभीर आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नोंदवण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोड लगत कार्यकारी अभियंता कार्यालय आहे. या कार्यालयावर निदर्शने करीत वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, कारण वीज कंपनीचे कर्मचारी पावरा हे मध्यरात्रीनंतर खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले. त्याचवेळी तेथे जमलेल्या काही नागरिकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. या संदर्भात संघटनेचे देवेंद्र पाटील यांनी सांगितले, मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा संदर्भात काम करण्यास मनाई करण्यात आली आहे, परंतु नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून साक्री रोड परिसरात पावरा हे पोहोचले, पण तेथील नागरिकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. विशेष म्हणजे या घटनांमध्ये वाढ होत आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रसंगात कर्मचाऱ्यांसोबत असायला हवेत, पण अधिकारीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना खंडित वीज पुरवठा थकबागी वसुलीच्या प्रसंगात नागरिकांकडून शिवीगाळ आणि मारहाण होते. या घटनेची आता गंभीर दखल घ्यावी. अशा घटनांची पुनरावृत्ती झाली तर शासकीय कामात अडथळा आणला असा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. फोन आल्यावर हा त्या ठिकाणी गेला आणि त्या लाईन सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या ठिकाणी 2-3 जण आले आणि त्याला 2-3 कान फटीत दिले की तुम्ही नेहमीच लाईन या ठिकाणी बंद करत असाल वगैरे सांगितलं. वास्तविक रात्री 1:30 कुठल्याही प्रकारच्या कामावर जायचं नाही असा आमचा नियम आहे, परंतु माणुसकी म्हणून एक वीज मंडळाचा एक सेवक आहे आणि ग्राहकाची सेवा करणं आपला ब्रीज आहे हे लक्षात घेऊन तर रात्री 1:30 असताना सुद्धा अंधारात त्या ठिकाणी गेला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते दोघं तिघे लोक आले, त्याला मारहाण केले. त्या मारहाणाच्या निषेधात नेहमीच आमच्या लाईन स्टाफला थकबाकी वसुलीला गेला, लाईनच्या कामासाठी गेला की त्या ठिकाणी मारहाण होते आणि मारहाण करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई हे शासनाच्या स्तराने होत नाही, वीज मंडळाच्या स्तराने होत नाही आणि त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी हे सर्व लोक आमचे जमलेले आहेत. ईदच्या औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी धुळे तालुक्यातील कुंडाने येथील कब्रस्तानच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यावेळी अमोल शिसोदे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष रज्जाक पिंजारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. बकरी ईद निमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे सद्भाव वाढीस लागला, असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. बकरी ईद निमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. धुळे शहरात ईद निमित्त सामूहिक नमाज पठणही झाले. त्यानंतर हिंदूंनी मुस्लिम बांधवांची गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. बकरी ईदचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. रज्जाक पिंजारी यांच्या पुढाकाराने कब्रस्थानाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमोल सिसोदे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह इतरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी जुम्मा पिंजारी, मोहम्मद पिंजारी, लुकमान पिंजारी, अब्बास पिंजारी, शाहरुख पिंजारी, शरीफ पिंजारी, छोटू पिंजारी, दगडू पिंजारी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. धुळे शहरातील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात असलेल्या भाईजी नगरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कुलूप बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला, घरातील कपाटे फोडली, गाद्या उसवल्या आणि हाती मिळेल ते ओरबाडून घेतले. या घटनेत चोरट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. शनिवारी सकाळी शहर पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळी आणले, पण त्याचा उपयोग झाला नाही. शहरात सलग 4थ्या दिवशी धाडसी चोरी झाली आहे. शहराच्या निरनिराळ्या भागात पुन्हा एकदा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. सलग 4थ्या दिवशी चोरी करताना चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या चोरीची नोंद घेऊन तपासाला सुरुवात होत नाही तोच पोलिसांवर दुसऱ्या चोरीची नोंद घेण्याची वेळ आली आहे. पोलीस प्रशासन हतबल असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना वाढीस लागली आहे. सलग 4थ्यांदा चोरीची घटना मिल परिसरातील भाईजी नगरात घडली. भाईजी नगरातील प्लॉट क्रमांक 87 व्यावसायिक महेश श्यामसुंदर अग्रवाल हे राहत असतात. त्यांच्या पत्नीला बडोदा येथे जायचे होते. त्यासाठी शुक्रवारी रात्री ते पत्नीला घेऊन अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे उशिरा असल्याने धुळ्यात परतण्यास अग्रवाल यांना पहाटे 4 वाजले. त्यामुळे त्यांनी भाईजी नगरातील घरी जाण्याऐवजी चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनीत राहणाऱ्या वडिलांकडे जाणे पसंत केले. पहाटेची साकर झोप घेऊन शनिवारी सकाळी अग्रवाल हे भाईजी नगरातील घरी आले.
त्यावेळी घराचा दरवाजा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटे तुटलेली असून चोरट्यांनी गाद्या देखील उसवून बघितलेल्या दिसल्या. दागिने आणि रोख रकमेचा तपास केल्यानंतर अग्रवाल यांच्या लक्षात आले की चोरट्यांनी सोन्याचे 2 हार, मंगळसूत्र असलेली पोत, सोन्याची चैन, चांदीच्या माळा आणि रोख 60,000 रुपये असा 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत शहर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली, परंतु चोरट्यांचा माग काढण्यास श्वान पथकाला यश आले नाही. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंग जवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओ नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरोही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94-204-39-111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसीज आल्यात माहिती आहे? घटसुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतात गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला 2-2 नेकलेस केले होते, 1 रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पूना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पूना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121, 229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या
औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात, सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे, मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं, कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी, वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे, मोबाईल 94230-84148, 77-670-0-2148. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यात असलेल्या हाडाखेड तपासणी नाक्यावरील आर्थिक गैरव्यवहार बंद करावेत. वाहनांच्या तपासणीतून येणारा पैसा शासकीय तिजोरीत भरावा, येथील कर्मचाऱ्यांकडून होणारी लूटमार थांबवावी अशी मागणी करीत युवा शक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे तपासणी नाके आहे. या ठिकाणी असलेले कर्मचारी वाहनांच्या तपासणीतून पैसा मिळवतात, पण तो शासनाच्या तिजोरीत भरत नाही. कर्मचारी पैशांची परस्पर लूट करतात, त्यामुळे एका अर्थाने शासनाची लूट होत आहे. यापूर्वी 13 ऑगस्टला निवेदन देऊन देखील कर्मचाऱ्यांनी लूटमार थांबवलेली नाही. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालावे अशी मागणी करीत युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. त्यात भरत पवार, महेंद्र थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. क्रमांक 3 वरील हाडाखेड चेकपोस्ट नाक्यावर जो शासनाचा महसूल आहे तो न गोळा करता वैयक्तिक खंडणी वसूल करतात. शासनाचा महसूल न गोळा केल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. ते जर योग्य पद्धतीने शासनाकडे आले तर विकासशील कामं हे चांगल्या गतीने होतील आणि लोकांना न्याय भेटेल. यासाठी ते काही अधिकारी आहेत तिथं जे महसूल पुरवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही आज उपोषणाला बसलो. गावाचा कारभार पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळे फागणे गावाचा पाणी प्रश्न 15 वर्षापासून जटील झालाय. दरवर्षी तात्पुरती उपाययोजना केली जाते, त्यावर लाखो रुपये खर्च होतात, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करावी, नाहीतर फागणे गावातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन आंदोलन करतील, तर काही जण मंत्रालयात जाऊन आत्मदहन करतील असे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. आत्मदहनात प्राण गमावल्यानंतर कुटुंबियांना कुठलीही मदत करू नका, शक्य झाल्यास शाश्वत पाणी योजना द्या अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. धुळे शहराच्या पूर्वेला 12 किलोमीटर अंतरावर फागणे गाव आहे. गावाची लोकसंख्या 25,000 आसपास असून गावाला शाश्वत पाणी नाही. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. जिल्हा प्रशासन तात्पुरत्या उपाययोजना करून लाखो रुपये खर्च करते आणि जेमतेम तहान भागवते, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाही असा प्रश्न उपस्थित करीत गावातील तरुणांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. समाधान पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, जगदेश पाटील, भटू पाटील, संजय पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंदुर्लीकर यांना निवेदन देत निर्वाणीचा इशारा दिला. फागणे गावाची पाणी टंचाई कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्याचा विचार का होत नाही? फागणे गावासाठी गिरणा नदीतील बंधाऱ्यातून पाणी मिळवता येऊ शकते. धुळे शहराजवळील नकाने तलावातून फागण्याजवळील तलाव भरता येऊ शकतो. फागणे गावाजवळून असणारी तापी योजनेची जलवाहिनी आहे, तिच्यातूनही पाणी उपलब्ध होऊ शकते, पण गावाचा कारभार करणाऱ्या पुढाऱ्यांची अनास्था आहे. गावाचा पाणी प्रश्न सुटावा अशी त्यांची मानसिकताच नाही, पण आता या परिस्थितीला आम्ही कंटाळलो आहोत. येत्या 3 आठवड्यात कायमस्वरूपी शाश्वत ठरू शकेल असे काम हाती घेतले नाही तर काही तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करतील, तर काही तरुण थेट मंत्रालयाच्या आवारात जाऊन आत्मदहन करतील. मंत्रालयात आत्मदहन करताना मृत्यू आला तर आमच्या कुटुंबियांना शासनाने कुठलीही मदत करू नये, शासकीय सेवेत घेऊ नये. शासनाची इच्छा असेल तर गावासाठी कायमस्वरूपी शाश्वत ठरेल असे पाणी योजना द्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. आमच्या गावातील गेल्या 15 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून पाणी टंचाईच्या समोर जात आहे. अनेकदा राजकीय लोकांच्या मीपणामुळे ते पाणी आमच्या फागण्याला भेटले नाही. मध्यंतरी आपलं तापीचं पाणी भेटणार होतं, पण काही राजकीय लोकांच्या एकमेकांच्या तंगड्या ओढण्यामध्ये ते पाणी आम्हाला भेटलं नाही. त्यासाठी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे
जर 20 ते 22 दिवस जर आम्हाला पाणी नाही भेटलं तर आम्ही मंत्रालयात जाऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तापमान: धुळे शहरासह जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 90 तर दुपारी 68% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांच्या काठावर राख्यांची दुकाने सजली. सराफ पेड्यांवर सोन्या चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांची खरेदी. लेखा परीक्षक होण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या जयश्री सौदागरला युवा सेनेची 50,000 मदत, पुढील खर्चाची तरतूद करणार. मध्यरात्रीनंतर खंडित वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्या शिवेगाळ आणि मारहाण, संतप्त कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयावर जोरदार निदर्शने. धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र कायम. सलग चौथ्या दिवशी चोरी करत पोलिसांना आव्हान. दूध डेअरी परिसरात 4,500,000 हात सफाई. आणि धुळे तालुक्यातील फागणे गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अन्यथा मंत्रालयात येऊन आत्मदहन करण्याचा तरुणांचा इशारा. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.